विधान परिषद निवडणुकीमध्ये नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तसेच जिल्ह्यातील नेते, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व मतदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल जाहीर आभार. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी गगनबावडा तालुक्यातून मी आज उमेदवारी अर्ज दाखल या ठिकाणी केलेला आहे. कोल्हापूरची जिल्हा मध्यवर्ती बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अडचणीतून बाहेर काढण्याचं काम चेअरमन सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी आणि सर्व संचालक मंडळ यांनी सगळ्यांनी सातत्यानं केलेलं आहे. आणि म्हणून या जिल्हा मध्यवर्ती बँकेत पूर्वी मी 10 वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे. पुन्हा एकदा गगनबावडा तालुक्यातून 66 मतदार गगनबावडा तालुक्यातले आहेत, त्यातल्या 46 मतदार आमच्याबरोबर आहेत आणि अजून 3 जण बाहेर असल्यामुळं 49 पर्यंत आम्ही साधारणपणे मताची आकडेवारी गाठू असा आम्हाला विश्वास आहे. नाही, गगनबावडा पहिल्यापासून आहे. मी 2000 साली पहिल्यांदा गगनबावडा तालुक्यातूनच DCC बँकेला संचालक म्हणून आलेलो आहे आणि त्या तालुक्यानं 20 वर्ष माझ्यावर विश्वास ठेवून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यामध्ये सातत्यानं माझ्या विचाराची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 20 वर्ष राहिलेले आहेत. नाही, काल मुश्रीफ साहेब, मी, PN पाटील साहेब, विनय कोरे साहेब, संजय मंडलिक साहेब असे आम्ही एकत्रितरित्या परवा एक बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये जिथं शक्य होईल ज्या ज्या तालुक्यामधलं मिटवता येईल तिथं मिटवायचा आमचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी असणार. कारण की जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांना देखील माहीत आहे की मागच्या 5 वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली बँक आर्थिक अडचणीतून बाहेर आलेली आहे, डिपॉझिट्स चांगल्या पद्धतीनं वाढलेले आहेत आणि कुठलंही राजकारण बँकेची पायरी चढल्यानंतर हे राजकारण विरहित DCC बँक म्हणून DCC बँकेची ओळख राहिलेली आहे. आणि म्हणून आमची इच्छा आहे की आज सगळ्या जिल्ह्यातून बिनविरोध झाल्या तर चांगलंच आहे. प्रयत्न तो आमचा दोघांचाही असणार आहे की तो बिनविरोध मॅक्झिमम जागा करण्याचा. ज्या त्या तालुक्यात ज्याची त्याची ताकद आहे, आता कागलमध्ये मुश्रीफ साहेबांची मतदान किती होते हे तुम्ही आत्ता बघितलेलं आहे. गगनबावड्यामधून 66 मधले 46 लोक आत्ता माझ्याबरोबर आहेत, 3 लोक बाहेर आहेत, ते आमच्याबरोबर येतील. मताची आकडेवारी ही क्लिअर आहे. ही निवडणूक काय आहे की मतं क्लिअर कट दिसतात कुणाकडे किती आहेत आणि त्याचा अभ्यास केला तर बिनविरोध व्हायला काय अडचण येईल असं मला वाटत नाही. उर्वरित 9 जागा पूर्वी काँग्रेसकडं 6 जागा त्यातल्या त्या ठिकाणी होत्या. प्रकाशांना OBC जागा आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिली होती. NT आप्पी पाटील होते, रिझर्वेशनमधनं राजू आवळे आमच्याकडे होते, महिलांमधून साळोखे वहिनी आमच्या त्या ठिकाणी होत्या आणि तालुक्यातल्या आपापल्या परीनं जागा येत होत्या. आत्तासुद्धा त्याची प्राथमिक चर्चा आमची मुश्रीफ साहेब, PN पाटील साहेब, संजय मंडलिक साहेब झालेली आहे. त्या जागा वाटपासंदर्भात विनय कोरे साहेबांच्याबरोबर चर्चा चालू आहे. प्रकाश अण्णांशी कोरे साहेब आणि PN पाटील साहेब बोलतील आणि त्यानंतर हे अंतिम जो काय फॉर्म्युला या 9 जागेचा तो त्यानंतर स्पष्ट होईल. नाही, मला वाटते अजून त्याचा कोर्टात आज त्यांची तारीख आहे 4:30 वाजता, ती तारीख पुढच्या आठवड्यात या ठिकाणी जाईल. एकदा निकाल लागले त्याच्यावर बोलले आता बँक चालू आहे. आज कोर्टात, हायकोर्टात राजारामची तारीख आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.